नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण घरात नेहमीच डाळ बनवितो आणि बऱ्याच वेळा ती डाळ उरते, मग ही डाळ दुसऱ्या दिवशी कोणालाच खावीशी वाटत नाही. आज आपण उरलेल्या डाळीचे अतिशय खुसखुशीत खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया. त्याकरिता सर्वप्रथम आपण एक वाटी उरलेली डाळ घेऊया. इथे माझ्याकडे मुगाची डाळ आहे. तुम्ही या रेसिपीमध्ये कुठलीही डाळ किंवा वरण वापरू शकता. आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्याचबरोबर 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घातलंय. त्याचबरोबर चवीकरिता मी 1 चमचाभर बेसन यात घातलंय आणि 1 चमचाभर बाजरीचं पीठ यामध्ये घालूया. यात 1/2 कांदा बारीक चिरून घालायचा. 1/2 चमचा तिळ मी यामध्ये घातलेले आहेत. तिळ थालीपीठामध्ये चवीला अप्रतिम लागतात. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालू. 1/2 चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा. मसाल्यामध्ये मी यामध्ये 1/2 चमचा धनेपूड घालत आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा जिरेपूड. डाळीमध्ये मसाल्यांचं प्रमाण असतं, याकरिता मसाले थोडे कमीच घालायचे. आता 1/2 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर देखील यामध्ये घालूया. हाताने सर्व साहित्य आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. आता हे पीठ मला इथे जास्तच पातळ वाटत आहे, त्याकरिता मी आणखी 2 चमचे ज्वारीचं पीठ यामध्ये घातलंय. हे पीठ घालून सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ. आणि इथे हे आपलं थालीपीठासाठीचं मिश्रण बनून तयार आहे. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. थालीपीठ बनविण्याकरिता कॉटनचं स्वच्छ रुमाल ओलं करून घ्यायचं आणि त्याचबरोबर याला पाणी देखील लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं हे थालीपीठ फडक्याला चिटकणार नाही. आणि थालीपीठाचं मिश्रण यावरती ठेवून हाताने पातळ असे थालीपीठ आपण थापून घेऊया. इथे मी अगदी पातळ असे थालीपीठ थापून तयार केलेले आहेत. आता आपण याला छोटे छोटे होल्स करून घेऊ आणि थालीपीठाच्या सर्व बाजूने पाणी सोडून घेऊ, जेणेकरून तव्यावरती हे थालीपीठ टाकताना ते चिटकणार नाहीत. इथे मी तवा छान तापून घेतलेला आहे, त्यावरती हे थालीपीठ टाकून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता हे थालीपीठ फडक्याला अजिबात छिटकत नाहीत. आता थालीपीठाच्या सर्व बाजूने तेल सोडून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती हे थालीपीठ छान खरपूस असे भाजून घेऊ. 2 ते 3 मिनिटे थालीपीठ भाजून झाल्यावर मी थालीपीठाची बाजू पलटवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने देखील तेल सोडून हे थालीपीठ मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून घेऊ. 5 ते 6 मिनिटांमध्ये इथे आपले अगदी खरपूस असे थालीपीठ भाजून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. इथे हे आपले उरलेल्या डाळीपासून अतिशय खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनून तयार आहेत. तर हे थालीपीठ तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.